नागपुरात आज विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मी आत्ता आहे नागपूरच्या या वाय शेप उड्डाणपुलावर. एकूणच रेल्वे स्टेशन टू LIC चौकपर्यंत हा जाणारा उड्डाणपूल आहे आणि या भागामध्ये नेहमीच वाहतुकीची कोंडी व्हायची, मात्र या उड्डाणपुलामुळे ही वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. हा उड्डाणपूल असेल किंवा इंदोरा ते दिगोरी या उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन असेल, शिवाय पाचपावलीचं उड्डाणपुलाचा विषय असेल किंवा सीताबर्डीचं नवीन लोहापूल जे आहे, हा लोहापूलचा जो पूल आहे त्याचं लोकार्पण असेल, सोबतच अजनीची पाण्याची टाकी असेल, छत्रपती शाहू महाराज ई लायब्ररीचं उद्घाटन असेल, अशा विविध कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आज नागपूरमध्ये होत आहे. आणि एकूणच या विकास कामांमुळं नागपूर महापालिकेची निवडणुकीची ही तयारी तर नाही ना, अशीही चर्चा सुरू झालेली आहे. कारण आज या सगळ्या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनाचा एकूणच सपाटा नागपूरमध्ये आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सगळ्या कामांचं उद्घाटन होणार आहे. खरं म्हणजे या सगळ्या कामांमुळं नागपुरामध्ये वाहतुकीची कोंडीचा विषय असेल, लायब्ररीचा विषय असेल किंवा उड्डाणपूल जे होत आहेत त्याच्यामुळे सुविधा खरं म्हणजे नागपूरकरांना होणार आहे. मात्र या सगळ्या कामांमुळं नागपूर महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली का, अशीसुद्धा एक चर्चा सुरू झालेली आहे. कारण नागपूर महापालिकेची निवडणूक जी आहे ते आगामी काळामध्ये होणार आहे आणि त्या अनुषंगानं या सगळ्या कामांचा सपाटा जो आहे तो नागपुरात सुरू झालेला आहे. आणि म्हणूनच या सगळ्या कामांचा धडाका जो आहे त्या कामांचं उद्घाटन असेल किंवा भूमिपूजन असेल सपाटा जो आहे तो आज होत आहे. आणि म्हणूनच नागपूर महापालिकेच्या कामांची ही तयारी तर नाही ना, अशी चर्चासुद्धा नागपुरात सुरू झाली आहे. कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय डाप, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.